नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे डीएम क्रिएशन वायटी। आजचा व्हिडिओ खूप खास झालेला आहे। आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक करायचा आहे, चॅनलला जे नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायचा आहे। व्हिडिओ टाकल्या तुम्हाला माझी नोटिफिकेशन भेटणार आहे व्हिडिओची। तर सर्वात प्रथम तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आजचे एडिटिंग तुम्हाला समजणार आहे। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, शेकीपेक आणि बिटमार्क प्रोजेक्ट तुम्ही इम्पोर्ट करून घ्या। आजच्या व्हिडिओचं सर्व मटेरियल आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तरी तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या। आणि बिटमार्क काय अशा प्रकारे आपली आहे आज, आणि आता सर्वात प्रथम फर्स्ट बिटवर यायचं आणि प्लस आयकनवर जाऊन मिडीवर जाऊन यातून आपल्याला ओवरले इफेक्ट ॲड करू। तर आपला ओवरले इफेक्ट हा आहे, तो ॲड करून घ्यायचा। ओवरले इफेक्टवर टच करून फ्री स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि फर्स्ट बिटवर जाऊन इथून कट मारून घ्यायचं आहे। तर परत स्टार्ट पोझिशनला यायचं, प्लसवर जाऊन मिडवर जाऊन आपला एक खालचा इमोजी ॲड करायचा, याच्यावर खाल जो होता ते हा वाला। फर्स्ट पीठवर जाऊन इथून याला लांबून घ्यायचं। आता इथं ॲड करलेले आहेत, तर आता इथून आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचा आहे। मीडियावर जाऊन इथून आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे, तुम्ही पण फोटो ॲड करून घ्या। प्लस आयकनवर जाऊन मीडियावर जाऊन फोटो सिलेक्ट करून थ्री डॉटवर जाऊन फ्री स्क्रीन करून मोबाईलच्या बिटवर जाऊन कट मारून घ्या। तुम्ही सर्व फोटो शेवटपर्यंत ॲड करून घ्या आणि मी पण ॲड करून घेतो। तर अशा प्रकारे आपण फोटो ॲड करून घेतलेले आहेत। फर्स्ट बिटवर यायचं आहे आणि इथून आपल्याला एक ब्लॅक शॅडो पेंजे ॲड करून घ्यायचं आहे। ब्लॅक शॅडो पेंजे आहे आपला, तो ॲड करून घ्यायचा आहे। हा निळ्या कलरचा थ्री डॉट जाऊन याला फिल स्क्रीन करून मूव अँड ट्रॅशमध्ये जाऊन लांबून घ्यायचा आहे आणि याला शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचा आहे। परत फर्स्ट बीटवर यायचं आहे, प्लसवर जाऊन मीडियावर जाऊन इथलं परमनंट क्रश नावाचे आपण कडक पेन जे अशी बनवून दिलेली आहे तुम्हाला, तो तुम्ही तिथून ॲड करून घ्या फर्स्ट बीटपासून। आता यावायला फोटोला आपल्याला शेक इफेक्ट अप्लाय करायचा आहे। तर शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि आपला दोन नंबरचा जो इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे। कॉपी करून चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आपल्याला। आपले जे छोटे छोटे फोटो आहेत ना, त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। एक फोटो सोडून दुसऱ्या फोटोला ॲड करायचा आहे इफेक्ट। येथे दोन फोटोला, एक फोटो सोडून दोन फोटोला सोडून द्यायचा आहे आपल्याला। या फोटोला टच करून थ्री डॉट जाऊन फिल स्क्रीन फोटो पेस्ट करून घ्या। तर एक एक फोटो सोडून दोन नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे छोट्यावाल्या। तर मी अशा प्रकारे
फोटोला सेक्युपेक लावून घेतलं आहे. तर परत दुसऱ्या फोटोला सेक्युपेक अप्लाय करण्यासाठी बॅक यायचं सेक्युपेक प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. आणि हा आपला पहिलावाला इफेक्ट आहे. तुम्ही इथून थ्री डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करायचं आहे. परत चार प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता जे आपले मोठे फोटो आहेत ना त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. एक नंबरवाला फोटोवर क्लिक करायचा, इफेक्ट म्हणून जायचा, थ्री डॉट म्हणून जायचा, पेस्ट इफेक्ट करायचा. तर सर्व मोठ्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तुम्ही पण करा, मी करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपण सर्व मोठ्या फोटोला हा पहिला नंबरचा सेक्युपेक अप्लाय केलेला आहे. तर सर्वात फर्स्टला यायचं आहे जिथून आपले फोटो स्टार्ट होतात तिथं यायचं आहे. प्लसवर जाऊन मीडियावर जाऊन आपल्याला इथून एक लाईट इफेक्ट अप्लाय करायचा आहे. हा वाला लाईट इफेक्टवर टच करून थ्री डॉटवर जाऊन डिस्क्रिप्ट करून याचा आवाज जो आहे तो कमी करून घ्यायचा आहे. आणि शेवटला जाऊन याचा उरलेला पार्ट कट करून घ्यायचा आहे. ब्लेंडिंगमध्ये जाऊन लाईट ऑनमध्ये जाऊन स्क्रीन करायचा आहे. त्याची थोडीशी ऑपॉसिटी जे आहे तर कमी करून घ्यायची. साठ एकसष्ट ठेवू शकता तुम्ही. इथून एक आपल्याला ब्लॅक शेड पेन जे हे आपलं सॉरी बॉर्डर पेन जे ॲड करून घ्यायचे. इथला शेवटपर्यंत अशा प्रकारे लावून घ्यायचं. तर इथे झालेला आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा. आता व्हिडिओ तयार झालेला आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. जे चॅनल नवीन असेल त्यांना सबस्क्राईब करा. तर आता हा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वरती थ्री डॉट थ्रीवर शेअरच्या ऑप्शनवर दाबायचं आहे. आणि इथून एक्सपोर्टच्या ऑप्शनवर दाबून एक्सपोर्ट करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओत एवढंच होतं. मी भेटूया आता पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.